नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्यातर्फे रेशीमबाग मैदानावर मेगा ट्रेड फेअर, हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनी आणि अम्युजमेंट पार्कचं आयोजन करण्यात आलं. प्रदर्शनीचं आयोजन 1 महिन्याकरता करण्यात आलंय. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे अशी माहिती शंखनाद टीमशी बोलताना प्रदर्शनाचे आयोजक प्रमोद लोणारकर यांनी दिली. फिश टर्मिनल या प्रदर्शनीचं सर्वात आकर्षणाचं केंद्र ठरतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत या फिश टर्मिनलचा आनंद लोक घेत आहेत. आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. मुळात इथे वर्माताईच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळे इव्हेंट होत असतात, परंतु यावेळेस त्यांनी चांगले मासे म्हणजे सुंदर मासे आणि त्यांचं ॲक्वेरियम असं बनवलं आहे. निश्चितच हे मला असं वाटते अशा प्रकारचं पहिलं एक्झिबिशन इथे आहे दक्षिण नागपुरात, आणि ज्या पद्धतीची आज गर्दी बघायला मिळते निश्चितच सक्सेसफुल असे हा कार्यक्रम आहे. नेहमी पाऊस सोडला इथे सातत्यानं दक्षिण नागपुरातील जनता येत असते. मी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला एक असा कार्यक्रम त्यांनी इथे रेशीमबागेत आणला, जेणेकरून लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळेल. आज आपण नागपूर स्थित रेशीमबाग चौक येथील रेशीमबाग ग्राउंड वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत 1 महिन्याचं एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर याबद्दल आपण लोणारकर सरांचं मत जाणून घेऊयात आणि या एक्झिबिशन बद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार सर. महिला स्वयंरोजगार बहुउद्देशीय संस्था रेशीमबाग ग्राउंड वरती पहिल्यांदाच फिश टर्मिनल लागलेला आहे. यामध्ये विविध प्रकारचे फिश शेस आलेले आहेत आणि हे जे टर्मिनल आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच, हे बाहेर सिंगापूर आणि थायलंडमध्येच बघायला मिळतात, नागपूर आणि इंडियामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा रेशीमबाग ग्राउंडला. यामध्ये अम्युजमेंट पार्क पण आहे आणि अम्युजमेंट पार्क, स्टॉल्स आणि फिश टर्मिनल मेन म्हणजे सर्वात जास्त लोकांचं आकर्षक करत. पूर्वी झालेलं होतं पण यामध्ये असं काही नवीन प्रकार नव्हता. ह्या पहिल्यांदाच म्हणजे फिश टर्मिनल आलेले आहे. क्राऊड तर भरपूर आहेत आणि मला असं वाटतं की 9:30 गेट पण बंद करावं लागेल लगेचच, कारण क्राऊड जास्त झाल्यामुळे. आणि हे किती ते किती सुरू असणार? हे 4 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत. आणि या ठिकाणी जसं क्राऊड दिसते आहे तर कोणकोणत्या नियमांचे नागरिकांनी या ठिकाणी आल्यानंतर पालन करावे लागणार आहे? नागरिकांनी पार्किंगचं जास्त हे करावं, गाड्या म्हणजे व्यवस्थित लावाव्या, रोडावरती नाही लावावं, आतमध्ये पार्किंग केलेली आहे तिथे लावावं. आपण बघू शकता की या ठिकाणी जो फिशचं जो पॉट आहे त्याने या ठिकाणी जो टर्मिनल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे लोक आनंद घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची गर्दी जमलेली आहे. तर या ठिकाणी जे बघण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत आहेत, दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोघ व्यास आहे. आज आमचा इथे पहिला दिवस आहे. आम्ही या बाबतीत जाणून घेतलं आणि इकडे आल्यानंतर आम्हाला एक वेगळा अनुभव आलेला आहे, जिथे आम्ही इथे बघतोय की हा पहिल्यांदा एक खूप चांगला अनुभव आलेला आहे नागपूरकरांसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री केल्यानंतर फार सुंदर ॲक्वेरियम आणि वेगवेगळ्या विविध प्रकारच्या मासोळ्या आणि विविध प्रकारचे जेवढेही मत्स्यपालन गोष्टी असतात ते तुम्हाला दिसायला पाहायला मिळत आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही जर येत असाल तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करावी ही आमची विनंती तुम्हाला. इथे जो एक्सपिरियन्स आहे किंवा अनुभव आहे या संदर्भात त्याला तुम्ही जर बघत असाल तर इथे प्रत्येक वयोगटाचे वृद्ध मुलं, लहान मुलं, आमच्या वयोगटातले मुलं किंवा या गोष्टी ज्या आलेल्या आहेत यांना एक वेगळा अनुभव आहे आणि हा फार सुरेख अनुभव आहे. तर हा प्रत्येकाने दर्शावा असं माझं. आताच आपण बघितलं की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत या ठिकाणी लोक एन्जॉय करत आहेत. तर आपल्यासोबत एक चिमुकला सुद्धा आहे, आपण त्याचं नाव विचारून घेऊया. तो सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय करत आहे. दादा तुझं नाव सांग. माय नेम इज पलाश. एन्जॉय एन्जॉय खूप चांगलं वाटलं तुला. आणि फिश बघितलं तू? हां. फिश देखा, बोट देखा फिश. आज आपल्यासोबत आता वेदांशी ताई आहेत आणि त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एन्जॉय करत आहेत. वेदांशी कसं वाटलं तुला? खूप चांगला आहे इथचं, म्हणजे इकडे सगळे फिशचं आहे आणि चांगलं आहे. आणि या ठिकाणी तुला कोणकोणत्या प्रकारच्या फिश बघायला मिळाल्यात? सगळ्यात छोट्या पण आहे आणि खूप मोठ्या पण आहे आणि मीडियम पण आहे, छान आहे. कोणत्या क्लासमध्ये शिकते तू? 7th. अच्छा.
आणि कुठे शिकते? हायस्कूल। आपण जसं बघितलं की मोठ्यांपासून त्यांच्या आईवडिलांपासून तर मुलांना लहान मुलांपर्यंत खूप लोक एन्जॉय करते आहेत। आता आपल्या सोबत अर्जुन आहे। हॅलो अर्जुन, कैसे हो आप? अच्छा हो। आपने क्या देखा अभी? फिश। कौन सी फिश देखी आपने? ब्लैक कलर। आपको अच्छा लगा? अच्छा लगा। सर मुझे बताइए कि यहाँ पे 100 रुपये फीस है, तो ये मतलब आपके हिसाब से कैसी है? मतलब इतनी होनी चाहिए या इससे कम होनी चाहिए? जो 100 रुपीज उन्होंने लिए है, सिर्फ मेरे को लग रहा है कि मेंटेनेंस चार्ज है। जो यहाँ पर आकर आनंद मिला है, ऐसा लग रहा है कि कई सालों की इनकी मेहनत है जो हमें सिर्फ 100 रुपये में देखने मिल रही है। यहाँ पे जो भी लोग हैं उनको हम लोग थैंक यू बोलना चाहेंगे, मीडिया का भी हम थैंक यू बोलना चाहेंगे। आप लोगों का जो सहयोग है और नागपुर के अंदर ये जो अभी हब बना है उससे हमको सबको बहुत खुशी हुई, थैंक यू। एक बार कोई भी एंट्री करता है तो उसको ऐसा लगता है 100 रुपये देख के लोग चले जाते हैं, लेकिन अंदर आने के बाद पता चलता है कि ये शुरुआत है, बहुत बड़ा टनल है अंदर फिशेस का, जिससे उनको बहुत कुछ सीखने मिलेगा। इनफैक्ट छोटे जो बच्चे हैं वो बच्चों को तो बहुत ही कुछ सीखने मिलेगा। आपण बघू शकता की या ठिकाणी पालकांकडनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आनंद मिळते आहे, आणि 100 रुपये ही फक्त फी आहे, आणि या 100 रुपयामध्ये त्यांना त्यांच्या मुलांपासून तर त्यांना सुद्धा खूप आनंद मिळते आहे। कॅमेरा पर्सन प्रवीणसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ, न्यूज नागपूर। प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क आनंदाचा ऑक्सिजन।